उल्हासनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. कॅम्प 4 परिसरात हा पुतळा बसवण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे हे देखील उपस्थित होते. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागी आता पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून उर्वरित 1 कोटी रुपये हे उल्हासनगर महानगरपालिकेकडून दिले जाणार आहेत. अशा 2 कोटी रुपयाच्या निधीतून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. सोबतच परिसरात सुशोभीकरण देखील केलं जाणार आहे. याबाबतची माहिती आज आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निधीला मंजुरी दिल्याबद्दल आमदार बालाजी किनीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मी सर्वप्रथम आमचे सर्वसामान्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मी या ठिकाणी आभार मानतो की 14 एप्रिलच्या पूर्वसंध्याला आज आमच्या सर्व या विभागातील जे पुतळा समितीचे पदाधिकारी असतील, या विभागातील प्रतिष्ठित सर्व नागरिक, नगरसेवक, सर्व पक्षाचे आमचे सर्वच शहर लेवलचे पदाधिकारी, एक मागणी होती आमच्या या विभागामध्ये जो अर्धाकृती पुतळा बाबासाहेबांचा आहे तो पूर्णकृती पुतळा व्हावा ही 1-1.5-2 महिन्यापूर्वी मागणी केली होती. त्यांचा आम्ही पाठपुरा करून आज या ठिकाणी 1 कोटी रुपये शासनाकडून निधी मंजूर करून आज आणलेला आहे आणि 1 कोटी उल्हासनगर महानगरपालिकेकडे प्रोव्हिजन करून असं 2 कोटी या ठिकाणी प्रोव्हिजन आहे आणि पूर्णकृती पुतळ्याचं आज या ठिकाणी 1 कोटी मंजूर शासनाकडून आणि 1 कोटी उल्हासनगर महानगर मंजूर झालेले आहे. अंबरनाथमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जसं पूर्णकृती पुतळ्याची 1 कोटीची मंजुरी मिळालेली आहे शासनाकडून, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचाही अश्वरूढ मोठा पुतळा पूर्णकृती तो 2.5 कोटीचा तेही मंजुरी कालच दोन्ही महान नेत्यांचे या ठिकाणी मंजुरी शासनाने दिल्याबद्दल मी शासनाचे खूप खूप आभार मानतो. उल्हासनगरमधील सुभाष टेकडी या विभागामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्ध पुतळा होता आणि स्थानिक नागरिकांच्या आणि पुतळा समितीच्या वतीने 3-4 महिन्यापूर्वी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याकडे मागणी केली होती आणि त्या मागणीप्रमाणे पाठपुरावा करूनच 4 महिन्यामध्ये आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी शासनाकडून 1 कोटी आणि महापालिकेकडून 1 कोटी अशा प्रकारे निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तो निधी मंजूर झालेला आहे. निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून हे काम होणार आहे, त्याचे आराखडे आणि परवानग्या घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि 1 वर्षाच्या आतमध्ये हा पुतळा पूर्णाकृती पुतळा कसा उभा राहील याकरता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. हे काम करत असताना सर्व पक्षीय पुतळा समिती सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन करणार आहेत अशी घोषणा नुकतीच डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केलेली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह उल्हासनगरमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि पुतळा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.